हाँ बोल ना. नाही झालंय माझं जेवण, पण मला खूप भूक लागली आहे. आणि तू जे म्हणाली होतीस ना की आपण लंचसाठी भेटूया, तर मग आज भेटायचं का? श्रावण संपतोय, त्याआधी ना मला जरा श्रावणातलं काहीतरी असं ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड खायचं. डन. तुला काही जागा वगैरे माहिती आहे? एकदम परफेक्ट जागा माहिती आहे आणि मी तिथेच चालली आहे. तू थांब आणि मी तुला जे मेसेज करते ते वाच आणि लगेच तडक तिकडे पोच. ओके ठीक आहे ठीक आहे, देन आय विल सी यू. ओके बाय. फायनली येस. सो पोचलो आपण. सो अजिबात वेळ नाही काढायचा आहे मला तरी वाटतं. काय भूक लागली खूपच. हो येस. सो डन आहे, आम्ही हीच थाळी मागवणार आहोत. सो आम्ही माझघरमध्ये आलो आहे लालबागमध्ये आणि ऋता आणि माझा आज काहीतरी छान खायचा मूड होता. मी तर ठरवलंच होतं, ऋताचा फोन आला आणि काय म्हणजे अचानक ठरलं तुझं कसं चांगल्या कामासाठी कशाला थांबायचं, म्हटलं आजच करून टाक. आणि एक तर खूप काळानंतर विदाऊट म्हणजे काय म्हणतात डाएट फूड न खाता, डाएट फूड पेक्षा जे नो कार्ब्स वगैरे हसून न राहता जरा म्हटलं आज जरा काहीतरी छान. आणि त्यात मोदक दिसत आणि आता बाप्पा जवळ येतो म्हणून मी त्या झोन मध्ये गेली असतो मोदक आणि असं सगळं खायचा. सो अजिबात वाट नाही पाहणार आहोत आम्ही ही श्रावण थाळी ऑर्डर करणार आहोत आणि मग त्याच्यात जे काय येत आहे ते काय काय येणार आहे ते आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. सो एक्साइटेड, मज्जा धमाल ते तर आहेच, पण खूप किती भूक लागली, खूप भूक लागली आहे. म्हणजे बघूनच माझं तरी पोट भरलं. येस. सो तूच म्हणजे सांग काय काय आहे, त्यांना सुद्धा आय एम शुअर उत्सुकता असेल की काय काय आहे त्याच्यात. इथं मोदक, खीर, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी, वांग्याचं भरीत, बटाट्याचे काप, हे अळूवडी आहे ऑब्व्हियसली. अच्छा हे बटाट्याचे काप? हा हे हो बटाट्याचंच आहेत ना. हो बटा नाही, सुरणाचे काप आहेत. ओके सुरणाचे काप आहेत. त्याच्यानंतर वरण, होळी आणि तांदळाची भाकरी. हा चटणी, आवळ्याचं लोणचं आहे, आवळ्याचं त्याचं तोंडाला पाणी सुटले. ही कसली भाजी आहे ही? अच्छा हे भरलेलं वांग आहे. ओके ओके. सो भरीत आहे आणि हे भरलेलं वांग आहे. ओके. आणि नाचणीचा पापड नाही बरोबर? नाचणीचा पापड गेस केलं असतो राईट? म्हणजे बऱ्यापैकी बऱ्यापैकी जमलंय. सो वाट न पाहता तूच सुरू कर, म्हणजे मग काय आहोतच आम्ही. मम्मी आधी सुरू. तू बेसिकली सगळं खातेस म्हणजे असं? म्हणजे असं काही बिकॉज लहानपणापासून म्हणजे मला सगळंच खायची सवय आहे. गुडगलस? हो अगदीच. मी कारलंही खाते. वा मला कारलं खूप आवडतं. आवडतं कारलं? आवडतं ऋताला? म्हणजे ह्यातून एक खुलासा झालाय, भरपूर लोकांना आवडत नाही अगं कारलं. म्हणजे मलाही स्वतःला नाही आवडत. आई ज्या पद्धतीने करते तर तिची पद्धत आवडत असेल म्हणजे आय डोंट नो, कारण तिथे गोळ भरून ते भरलेलं
असं सांगितलं ना की ते कारलं आहे तर कोण खाणार नाही, बट इफ यू हॅव इट अँड कारलं आहे त्यामुळे मला ते लहान मुलांसून खरंच गुड गर्ल आहेस. सो येस आम्ही सुरू करतोय, आम्ही सॉरी वाट नाही पाहतो. सो अदरवाईज कसं असतं म्हणजे तुझं आता जर समजा डाएट नसेल तर खाण्यापिण्याचे काही असे तू म्हणालीस जशी गुड गर्ल आहेस, मग तू सो ऍक्च्युली आता असं झालं ना की ते डाएट पेक्षा ना इट इज बिकम अ पार्ट ऑफ माय लाईफ, इट इज अ लाईफस्टाईल. आणि पण जेव्हा सणासुद्धा दिवस असते ना म्हणजे किंवा माझा चीट डे असं मला कळलं तर मी आईला फोन करून सांगतो की प्लीज मला पुरणपोळी खायची किंवा मोदक खायचं. आणि आता पण माझी आजी सासरी आली होती माझ्या, तेव्हा मी माझ्या सासूबाईला दोघींना मोदक खूप आवडतात. मी असे आजी विचारत होती काय करू तुझ्या आवडीचं, तर आम्ही दोघी विचारतो की प्लीज मोदक करशील का. ऍक्च्युली वी आर ट्रिपिंग ऑन इट, म्हणजे आम्ही त्या दिवशी रात्री फक्त मोदक जेवतो. तर ते एक असे काही फक्त असं आहे म्हणजे आता 31 गणपती आहेत ना, त्यामुळे मग आता लगेच त्याचे 10-15 दिवस आधी काही खायचं नाही कारण मग 31 खूप मोदक खायचं, तर ते असं खूप आता प्लॅन्ड असं. पण आता नशिबाने या फेज मध्ये आहे की तसं थोडंफार कंट्रोल करून जे हवं ते पटकन खाता येत. सो आणि असं काही म्हणजे भाकरी तर मी रोजच खाते, नाचणीची भाकरी माझी फेवरेट आहे आणि त्याच्यावर वाले भाजी हे तर गिवन. म्हणजे आय थिंक कम्फर्ट फूड मला लोक वरण भात असं म्हणतात, माझ्यासाठी भाकरी आणि भाजी मला खूपच खा. म्हणजे काही झालं तर माझं मी मला आठवड्याला फिल्मसाठी ट्रेनिंग चालू होती आणि मला ते 20-25 दिवसानंतर मी ट्रेनरला म्हटलं की प्लीज मला एक चोच भाकरी खाऊ दे माझ्या आईच्या हातची आणि प्लीज तीन गेलेली मेथीची भाजी खाऊ दे, म्हणजे माझं क्रेविंग ते होतं. त्यामुळे इट इज आय एम सो युज टू, कारण ते थर्सडेला घरी पिठलं भाकरी किंवा पालेभाजी मेथीची भाजी आणि पालक असो किंवा असं नाचणी बरोबर होणं, तू हे इतकं रेग्युलरली मी केलं आहे लहानपणापासून त्यामुळे त्याची खूप सवय आहे. आणि ते लालबाग आणि मसाला पण असं पण कनेक्शन आहे माझं ऍक्च्युली, म्हणजे स्वतः घरी मसाला बनवतो त्यामुळे पुलवाताई म्हणजे खामगाव मसाला तिथंच जाते. अच्छा, सो तेही एक वेगळं आहे. तुम्ही माझा मसाला आणि हे म्हटलं की पण जरा सो हे आवडलेलं आहे तर मी डिस करणार आहे. नाही खरंच छान. वांग्याचं भरीत आहे आणि भरलं वांग असं दोन्ही दिलेलं आहे. खरंच ह्याची टेस्ट आणि ह्याची टेस्ट खूप वेगळी आहे. म्हणजे जरी माझ्या मनाचा प्रश्न आला होता की अरे वांगं आणि वांगं का दिलं, म्हणजे दोन्ही वांगं का दिलं, पण खाल्ल्यानंतर कळत आहे की दोन्ही वांग्यामध्ये खूप फरक आहे. जसं ती म्हणाली तसं की हा मसाला पण फरक आहे, म्हणजे हे मसाल्याचा फरक करतो जेवण वगैरे करतेस का. पुडी आहे पण पुडी आहे असं मग प्रतीक ऍडजस्ट झालाय, म्हणजे जेवणाच्या बाबतीत कसं असतं काय असतं. तो प्रचंड पुडी आहे तो, म्हणजे आणि तो खूप गोड खाऊ आहे, म्हणजे त्याला मोर दॅन जेवायला काय गोड खायला काय असं त्याचा प्रत्येक मील नंतर हा प्रश्न, म्हणजे जेवण झालं का नंतर गोड काय आहे गोड काय आहे. पण तो खूप असं आवडीने खूपच पुढे येतो. आणि माझ्या सासूबाई आणि आई, म्हणजे आधी आई तर सुगरण आहे, सासूबाई पण ते इतकं भारी बनवतात. वा, त्यामुळे जरा डाएट गणतं इकडे तिकडे. इतक्या स्वीट होते माझं सगळं डाएटचं बघून पण तसं मला बनवून देतात. म्हणजे जस एक त्या अशा बेकरी प्रोडक्ट्स पण खूप आवडतात. बेकिंग करता म्हणजे तू असं म्हणायचं मला चीज केक खायचं, तर त्यांच्यासमोर फक्त असं बोललं ना की हाजमेर पण ये खाणे का म्हणजे, तर ते फाइंड आउट करतील की याचं हेल्दी अल्टरनेटिव्ह काय आहे जे मला करता येईल जे मला ह्याच्यासाठी, आणि ते करून देतात. मी असं जस्ट एकदा रँडमली म्हटलं ना की ब्राउनी खाणे, आणि रात्री मी घरी गेलं ब्राउनी रेडी, आणि ते पण इसमे वो मैदा नाही आहे, वीट नाही आहे, त्याच्यानंतर शुगर नाही आहे, तर शी इज दॅट नशीब नवीन नवीन नशीब. यस यस. सो आता सगळ्यांची फेवरेट जी आपली कायम बटाट्याची भाजी असते, सुका बटाट्याची भाजी, ती पण थोडी वेगळी दिसते नाही, म्हणजे त्याच्यात एव्हरग्रीन. म्हणजे शाळा म्हटलं आणि पिकनिक म्हटलं की भाजी आणि पुरी, टमॅटो आहेत त्याच्यात ना,
येस टोमॅटो आहे, सो त्याचा पण एक वेगळा फ्लेवर येतोय खाताना. लालबाग मध्ये कोण नवीन आलेले असतील किंवा यु नो कामानिमित्त घरापासून लांब राहतात आणि त्यांना ऍक्च्युली ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड खायचं असेल, घरचं जेवण मिस करत असेल, तर आय थिंक दिस इज द प्लेस. कारण ऍक्च्युली म्हणजे हे तर घरच्या सारखंच आहे, प्रत्येकाची पद्धत ऑब्व्हियसली महाराष्ट्रीयन फॅमिलीज मध्ये पण वेगळी असते, पण हे खूपच घरच्या सारखे. म्हणजे भरलेली वांगे असं हे तर एव्हरग्रीनच आहे, त्यामुळे बटाट्याची भाजी तर तुम्हाला म्हणजे आवडेलच डेफिनेटली. जेवणाशी खरंच एक वेगळं कनेक्शन असतं सणांचं सुद्धा, आणि जसं तू म्हणाली की लालबाग मध्ये तर एवढ्या वेळातच अळूवडी अशी मध्येच डोकावते अशी की अरे तुम्ही इतके गप्पा मारतायत मला कधी खाणार खा असं असं करून ती हे खुशखुशीत झाली. तू आता तोडलंस, त्याला आवाज आला तोडता तोडता, त्यामुळे मला पटकन ते खुशखुशीत असा जो मी वाटच नाही बघणार आहे. मी आणि मला एक आवड वॉट आय फेल्ट इज खूप तिखट असं काही नाही की म्हणजे म्हणजे आता पण इतक्या वेळेस असं आपण कुठेच केलं नाही की पाणी हवं कुठेच नाही, इट्स परफेक्ट ब्लेंड. आवडी पण पाहिजे तेवढंच सुंदर आहे खरंच. त्यांची ना स्पेशालिटी ॲक्च्युली खरं तर नॉनव्हेजची आहे, भरपूर लोकांना माहिती असेल माझघर हे नॉनव्हेजसाठी फेमस आहे. पण आज तू खास म्हणालीस की तुला श्रावणातलं काहीतरी खायचं आहे, मी तुला परफेक्ट ठिकाणी आणलेलं आहे आणि परफेक्ट गोष्ट खायला घातलेली आहे. त्यामुळे इथे लालबागला आलात तर असं ज्यांना व्हेज नाही खायचं आहे त्यांच्यासाठी इथे भरपूर ऑप्शन्स आहेत, पण आम्हाला व्हेज खायचं होतं त्यातही श्रावण श्रावण सुरू आहे हो आणि लिमिटेड एडिशन आहे त्यांचं, पण या व्यतिरिक्त त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत म्हणजे व्हेजमध्ये पण. त्यामुळे एरवी जेव्हा तू आलीस तरी यातलं बरंच काही तुला मिळणार आहे. मला हा पापड खायचा आहे कधीपासून, कधीपासून तो पापड असा फार विचार करून बनवलेलं सगळं असं दिसतं. ही कोथिंबीर वडी काहीतरी अशी छान दिसते, काही स्पेशालिटी आहे का तुमची कोथिंबीर वडी? हो आमचं आय लव्ह मिसळ म्हणून आमचं रेस्टॉरंट आहे. ओ अच्छा, आय लव्ह मिसळ तुमचंच आहे का? ओके ओके. जी आपली स्पेशल कोथिंबीर वडी आहे ती आम्ही व्हेज निमित्त श्रावण निमित्त आम्ही माझगर मध्ये इंट्रोड्यूस केली. अच्छा अच्छा, म्हणजे आय लव्ह मिसळ मधली जर यूएसपी काय असेल ना तर त्यांची ती कोथिंबीर वडी आहे. ती पण खाऊया का आपण? म्हणजे ती हा येस येस. मला एक अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग वाटली ती म्हणजे उपवासाची थाळी. हा उपवासाची थाळी म्हणजे इट इज खूप ऑप्शन आहेत लोकांमध्ये. राजगिरा पुरी भाजी, बटाटा भाजी, शेंगदाणा आमटी, वरीचा भात, आय लव्ह वरीचा भात आणि पोहे. आहा म्हणजे मज्जाच आहे. येस मज्जाच आहे, ज्यांना खायचं आहे मज्जाच आहे. खीर पण आहे आणि मोदक पण आहे. त्यामुळे हे जे काय हा जो गहन यक्ष प्रश्न असतो की काय खायचं आणि अच्छा तू बायस मी बघणारी नाही आता मोदकाकडे, कारण की तिने त्याच्यावरती हक्क सांगितलेला आहे. नाही म्हणजे तो तिचाच आहे, म्हणजे तो ऋताचाच आहे, तो तिच्यासाठीच बनलेला आहे. खूप मोजून मापून पण खाते कारण मला ते मोदक ऑलमोस्ट भरत आलाय पण गरम आहे एकदम होमली फील. पहिला घास घेतल्यावरती अगदीच घरची आठवण आली नाही तर नवल आहे म्हणजे व्हेरी होम. खूप खुशखुशीत आहे ना, मला वाटलेलं की सॉफ्ट
ही तुम्हाला ट्राय करणं फार खरंच म्हणजे कारण आणि मी ना खाल्ली होती, मला आठवत आहे फॉरगॉटन की ती कशी लागते आय लव्ह मिसळमध्ये. आज पुन्हा म्हणजे हां एवढं जेवल्यानंतर पण जर आम्ही हे खातोय म्हणजे ते किती छान आहे. आणि नृत्याने मोदकाला असं बाजूला केलं त्या साईडला कोपऱ्यात. माझी लॉयल्टी खूप स्ट्रॉंग आहे, कमिटमेंट पण स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मी खाणार आहे. यांची अजून एक थाळी आहे, आम्ही खाणार नाही आहे बिकॉज आम्ही आता फुल आहोत. पण ती अशी जात होती बाजूनी तर आम्हाला असं बघावशी वाटली ती, असं डोळे भरून बघतो आहे आम्ही. तर ह्याच्यात डाळिंबी उसळ आहे, अळूचं फतफत आहे हे ना, आणि हे चण्याची भाजी आहे, आणि टिंग डिंग 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 पुरणपोळी आहे, आणि मसाला, हा हा, आणि कुरड्या. डोंट शुड नॉट मिस. सो लगेच परत यावं लागणार आहे बहुतेक ही खायला. आता सध्या फक्त बघून डोळे छान दिसते, पण काही नाही आम्ही खाऊ शकत नाही. आम्ही फुल लॉट अख्खी ही थाळी खायला नक्की. येस, आम्ही अख्खी एक थाळी संपवली आम्ही गुड गर्ल्स सारखे. आम्ही कोथिंबीर वडी पण संपवली माझी राहिली, हां ती खाती आहे हळूहळू. पण ठीक आहे, तर आता खीर मोदक हा टास्क आहे आणि सध्या ही थाळी फक्त बघून आम्ही परत करतो. सो खूप खाल्लंय आम्ही, दमलो आहे. आणि जसं मी आज ऋताला विचारलं की ऋता जेवण झालं का, त्याच्यानंतर उत्तर तर आपल्याला मिळालं, बरी छान छान उत्तरं मिळाली. पण जाता जाता आम्ही काय तुला असं सहजासहजी सोडणार नाही आहोत. आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत ऋताबरोबर. अनेकदा आपल्या आयुष्यात दुग्णी गुडनेस मोमेंट्स येत असतात, आणि समजा मी आज ऋताला विचारलं की दुग्णी गुडनेससाठी लाईफच्या तिचे इन्ग्रेडियंट्स काय असतील, तर ते काय असतील ऋता? सो हे आहे इन्ग्रेडियंट्स फॉर दुग्णी गुडनेस लाईफ, आणि ऋताची आज रेसिपी आपल्याला कळणार आहे. सो येस, पाच इन्ग्रेडियंट्स सांगायचे तू आम्हाला. सो माझ्यासाठी एकतर माझ्या आजूबाजूची माझ्या जवळची माणसं खूपच महत्त्वाचे आहेत. तर आता मी सगळ्यांची नावं नाही लिहिली, पण मी त्याचा एकाच जो ॲक्च्युली माय लाईफ इज रिव्हॉल्विंग अराउंड हिम. आता त्याचं 1 टेबलस्पून 1 टीस्पून काही मला किती टाकलं तरी चालणार आहे. माझं काम प्रतीक प्लस माझी माणसं असं लिहिली, कारण ते सगळेच त्या सगळ्यांना माहिती आहेत ते कोण आहेत, त्यामुळे मी आता त्यांना एक वेगळं एक्सप्लेन नाही करणार. माझं काम ॲक्च्युली माझं एवढंच आहे. माझं हे दोन इन्ग्रेडियंट्सनी लाईफ फुलफिल सॉर्टेड आहे, आणि बस त्यातल्या त्यात. ओहो ओहो, सो येस, तूच दाखव तुझी इन्ग्रेडियंट्स फॉर दुग्णी गुडनेस लाईफ ऋताचे हे असणार आहे. सो प्रतीक तिचा नवरा म्हणजे आणि माझी ऑब्व्हियसली जवळची माणसं, माझं काम त्याच्याशिवाय माझं काहीच होऊ शकत नाही. आणि मला फिरायला खूप आवडतं, त्यामुळे हे दोन नसतील तर मग ट्रॅव्हल. सो येस, मस्त छान मस्त जेवण तर झालं आहे, हे दोन वाटपात आहे तेही होणार आहे, आणि शेवटाकडे आलो आहे आम्ही. पण आहेच, कारण काय जेवण झालं का हा प्रश्न आम्ही तुला विचारला, पण आत्ता आम्ही तुम्हाला जेवण झालं का टास्क देणार आहोत. ओके, फोन आहे, फोन उचलायचा आहे. त्याच्यामध्ये तुझ्या कुठल्याही दोन मित्रांना, एक मित्र आणि एक मैत्रीण असं करूया, म्हणजे कसं दोघांचे रिॲक्शन्स काय असतील. फोन करायचा आहे सेलिब्रिटी मित्र मैत्रिणींना, आणि त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, हॅलो जेवण झालं का, आणि त्यांचं रिॲक्शन. सो आपण लाऊडस्पीकरवरती लावणार आहोत फोन. येस, बापरे. हा, सो कोणालाही ती फोन करते तू सांगणार आहेस आम्हाला की कोण? मी आधी तृष्णाला फोन करते, जरा सेफ माणसांना फोन करते. आय डोंट नो आता ह्यांच्या काय रिॲक्शन असतील, बट लेट्स सी, आय होप दे रिसीव द फोन. हॅलो, हाय तृष्णा, जेवण झालं का?
ठीक आहे ओके बाय मी तुला नंतर फोन करते बाय सो येस आणि अजून एक मित्राला फोन करायचा आहे कोण आहे हा मित्र अजिंक्यला फोन करायचा दीपू इंद्राचं जे केमिस्ट्री आहे त्याच्यातून करणार हाय अजिंक्य जेवण झालं का जेवण झालं का एवढंच सांग मला आता ओके बाय ओके बाय गॉड म्हटलं ना त्याला फोन करणं होणार सो येस त्याचा हेतू हाच होता की जाता जाता हे छान गोड धमाल मेमरीज घेऊन परत जाणार आहे म्हणजे फुडी मेमरीज तर आहेतच ऋताचं जेवण झालं का तर हो झालं आणि ऋताच्या मित्रमैत्रिणींचं जेवण झालं का तर त्याची उत्तरं मिळाली आहेत सो आय एम शुअर तुला खूप मजा आली असेल कसा होता सगळा एक्सपिरियन्स खूप कमाल आणि मला असं वाटतं तुमच्या निमित्ताने कळलं मी आता इतकं जेवू शकले खूप काळानंतर आणि खूप कमाल इनिशिएटिव्ह आहे कारण तुमच्या सगळ्यांमुळे एक तर प्रत्येक माणसाला वेगवेगळे पदार्थ खायला किंवा वेगवेगळ्या जागी जायला हे प्रत्येकालाच आवडत असतं आणि तुमच्या निमित्ताने ते लोकांना कळणार आहे सो गुड जॉब आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला इथे बोलवलं आणि इट्स ऑलवेज फन इंटरॅक्टिंग यू येस येस इट्स आर प्लेजर टू खूप मस्त वाटलं भेटत राहणारच आहोत गप्पा मारणारच आहोत पुन्हा कधीतरी जेवण झालं का हे सुद्धा आम्ही तुला विचारणार आहोत सो येस तुम्हाला कसं वाटलं ऋतासोबतचा हा धमाल मस्ती आणि एकदम फूडने भरलेला एपिसोड आम्हाला नक्की कळवा ऋताला सुद्धा कळवा प्लीज कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हो हो माझं काम सोपं केलेलं आहे सो येस थँक्यू सो मच